विजय रघुवे समर्थ श्रीराम समर्थ श्री, श्री मनाचे श्लोक श्लोक एकवीस मना वासना चुकवी ये झारा मना कामना सांढी रे द्रव्यधारा मना यातना थोर हे गर्भवासी मना सज्जना भेट भेटवी रागवासी वासनेच्या मुळे जन्म मरणाच्या फेऱ्यात जीव सापडतो म्हणून पैशाचा लोभ व वा कामवासना यामध्ये गुरफडू नकोस वासनेमुळे गर्भवास घडतो आणि गर्भवासामध्ये अनंत यातना असतात म्हणून हे मना वासनेचा त्याग करून ईश्वराची भेट घडवून आण मना सज्जना हित माझे करावे रघुनायका दृढ चित्ती धरावे महाराज तो स्वामी वायुसुताचा जना उद्धरी नाथ लोक त्रयाचा हे माझ्या मना हे माझ्या सज्जन मना प्रभू रामाला माझ्या अंतकरणात दृढपणे धरून ठेवून माझे कल्याण कर कारण हनुमानाचा स्वामी प्रभु राम हा त्रैलोक्याचा स्वामी असून तो लोकांचा उद्धार करणारा आहे न बोले मना रागवे विन काही जनी वाऊगे बोलता सुख नाही घडीने घडी आय काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो हे मना प्रभू रामाखेरीज इतर कशाबद्दलही बोलू नकोस बाष्पळ बडबड केल्याने सुख मिळत नाही काल हा क्षणाक्षणाने आयुष्य घेऊन जात आहे मृत्यूच्या वेळी तुझ्या मदतीला धावणारा भगवंताशिवाय कोण आहे बरे रघुनायकाविन वाया शिनावे जनासारिके व्यर्थ का ओसनावे सदा सर्वदा नाम वाचे वसोदे अहंता मनी पापिनी ते नसो दे रामाखेरीज काही करणे म्हणजे व्यर्थ सिनण्यासारखे आहे सामान्य संसारी लोकांप्रमाणे फुकटची बळबळ करू नये जिभेने भगवंतांचे नामस्मरण करावे आणि अहंकार मनात कधीही बाळगू नये मना वीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल कैचा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे जाई सर्व जाईल काही न राहे हे मना माझ्या बोलण्याचा वीट मानू नकोस अरे मी सांगतो तसे वागलास वागला नाहीस तर भगवंत कसा भेटेल आज प्रपंचात सुखाचा काळ आहे पण हा सुखाचा काळ संपल्यावर सुख कोठे कोठेच सर। नंतर सर्व नाहीसे होईल काहीही उरणार नाही हे ध्यानी घे कारणे यत्न केला परिशेवटी काळ घेऊन गेला करी रे मना भक्ती या रागवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची देहाच्या रक्षणाचा कितीही प्रयत्न केला तरी शेवटी काळ त्याला घेऊनच जातो तेव्हा हे मना रामाची भक्ती कर आणि प्रपंचाची काळजी सोडून दे भवाच्या भय काय भीतो सलंडी धरी रे मना धीर दाकाशी सांडी रघुनायका सारिका स्वा स्वामी शिरी नुपेक्षी कदा कोपल्या दंडदारी अरे नामर्दा प्रपंचाला का वितोष धर आणि धास्ती सोडून दे प्रभू रामासारखा रक्षण करता तुझ्या शिरावर आहे जरी यम तुझ्यावर रागावला तरी तो राम तुझी उपेक्षा करणार नाही दिनानाथ हा राम कोदंडदारी पुढे देखता काळपोटी थरारी जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हे मानवा कोदंडदारी राम हा अनाथांचा नात आहे त्याला पाहून यमराजही घाबरतो हे माझे वचन निश्चित मान की भक्ताभिमानी राम कधीही आपल्या भक्तांची उपेक्षा करीत नाही पदी रागवाचे सदा गाजे बडे भक्तिरीपुशिरी कांबी वाजे पुरी वाहिली सर्व जेने विमानी नुपेक्षी कदा रामदासा विमानी प्रभू रामाच्या पायातील तोडर हे जाहीर करतो की भक्तांचे रक्षण करणे हे प्रभू रामाचे ब्रीद आहे जो भक्तांचे शत्रू असतात त्यांच्या डोक्यावर राम आपल्या धनुष्य दंडाचा प्रहार करून त्यांचा नायनाट करतो ज्याने आपली सारी नगरी विमानातून वैकुंठाला नेली तो भक्तांचा अभिमान बाळगणारा राम भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही समर्थाचे या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा राम रामदासाभिमानी समर्थ असलेल्या भगवंतांच्या भक्ताकडे वाकड्या नजरेने बघणारा जगात कोणीही नाही त्रैलोक्यातील लोक ज्याची लीला गाळतात तो प्रभू राम हा भक्तांची उपेक्षा कधीच करीत नाही कारण तो भक्तांचा अभिमान बाळगणारा आहे श्लोक क्रमांक एकतीस महासंकटी सोडिले देव जेने प्रतापे बडे आगडा सर्व गुणे जयाते स्मरे शैल जाशूळ पाणी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी प्रभू राम हा प्रतापशाली बलवान आणि सर्वगुण संपन्न असा आहे रावा रावणाने सर्व देवांना बंदी केले होते तेव्हा रामानेच त्यांना त्या महासंकटातून सोडविले शिव आणि पार्वती याचे स्मरण करतात तो भक्तांचा अभिमान बाळगणारा राम भक्तांची कधीही उपेक्षा उपेक्षा करीत नाही अहिल्या शिळा रागवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली जया वर्णिता शी वेदवाणी नोपेक्षी कदा रामदासाभिमानी शापित अहिल्या शिळा होऊन पडली होती तिचा उद्धार प्रभू रामाने केला त्याचा पदस्पर्श होताच तिला दिव्य गती लाभली ज्या प्रभू रामाचे वर्णन करताना वेदवाणी शिनून जाते तो राम आपल्या भक्तांची उपेक्षा कधीही करत नाही कारण तो भक्ताभिमानी आहे वसे मेरू मांदार हे सृष्टी लिळा शशी सूर्य तारांगणे मेघमाळा चिरंजीव केले जनी दास दोन्ही नुपेक्षी कदा दासाभिमानी ईश्वराने आपल्या लिहिलेले या सृष्टीची रचना केली तिच्यामध्ये मेरू मांदार व इत्यादी पर्वत सूर्य तारांगणे सूर्य चंद्र तारांगणे व मेघमाळा आहेत प्रभू रामाने विभीषण आणि हनुमान या दोन्ही भक्तांना चिरंजीव बनवले असा हा राम आपल्या भक्तांचा अभिमानी असल्याने त्यांची उपेक्षा कधीही करत नाही उपेक्षा कदा राम रूपी असेना जेव्हा मानवा निश्चय श्रीभार वाहेल पोले पुराणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी प्रभू रामाकडून भक्तांची उपेक्षा कधीच होत नाही पण मनुष्याच्या जीवावर त्याची खात्री वाटत नाही पुराणांमध्ये भगवंतांची अशी वचने आहेत की मी भक्तांचा योग क्षेम वाहतो भक्तांचा अभिमान बाळगणारा भगवंत भक्तांची उपेक्षा कधीच करीत नाही असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा अनन्यासे रक्षित असे चाप पाणी नृपेक्षी कदा दास कदा रामदासाभिमानी ज्याच्या मनामध्ये जसा भक्तिभाव असतो भगवंत हा तसा त्याच्या मनामध्ये असतो अनन्य भावाने अनन्य भावनेने जो भक्ती करतो त्याचे रक्षण धनुष्यधारी राम करीत असतो भक्तांचा अभिमान बाळगणारा प्रभू राम त्यांची उपेक्षा कधी करत नाही सदा सर्वदा देवसनिद्ध आहे कृपाणूपणे अल्पधारिष्ट पाहे सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी भगवंत हा नेहमी जवळच असतो तो दयाळू आहे तो भक्तामध्ये थोडेसे धैर्य आहे की नाही याची परीक्षा घेतो तो सुखमय आहे आनंदमय आहे तो भक्ताला मोक्ष देतो तो भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही कारण तो भक्ताभिमानी आहे सदा चक्रवाकाशी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरिभक्तीचा घाव गाजे निशानी नोपेक्षी कदाराम दासाभिमानी अंधारामध्ये चक्रवाक पक्षाची जोडी विरहाच्या संकटामुळे फार दुःखी होते सूर्य पकड सूर्य प्रकट होऊन त्यांना संकटातून सोडवितो त्याप्रमाणे संकटाचे प्रसंगी भक्तास सा सोडविण्यासाठी भगवंत धावून येतो हरिभक्तीचा डो डांगोरा सांगत आहे की भक्ताभिमानी भगवंत भक्तांची उपेक्षा कधीही करत नाही मना प्रार्थना तुझला एक आहे रघुराज थकित थकीत होऊन अवज्ञा कदा हो यदर्थे न की जे मनासज्जना रागवी वस्ती की हे मना तुला एक विनंती आहे की प्रभू रामाकडे आश्चर्याने थक्क होऊन पाहत राहा त्याची महानता व दिव्यता पाहून त्याच्या जवळ वस्ती कर माझ्या या विनंतीचा अवहेर करू नकोस जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे जया श्री नियोगे समाधान बाने तया लागी हे सर्व चांचल्य दीजे दिजे सज्जना रागवी वस्ती कीजे वेद शास्त्रे व पुराणे ज्या ईश्वराचे वर्णन करतात ज्या ईश्वराच्या प्राप्तीमुळे समाधान मिळते त्या प्रभू रामाला हे मना तू आपला चंचलपणा अर्पण कर व त्याच्याजवळ वस्ती कर मना सुख करे अति आदरे ठेवी जे लक्ष तेथे विवेके कुडी कल्पना पालटी जे म्हणा सज्जना राघवी वस्ती कीजे जे हे म्हणा ज्या ठिकाणी संपूर्ण सुख लाभते त्या प्रभू रामाच्या ठाई तू पूज्य भावनेने आपले लक्ष लाव विवेक पूर्ण वाईट बुद्धी टाकून दे आणि प्रभू रामाजवळच्या जवळच तू कायमचा राहा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ पुढील श्लोक एक्केचाळीस ते साठ पुढील भागात